बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्या मोताळ ते वळगाव रस्त्यावरती काल संध्याकाळी चार भामट्या चोरट्यांनी एका सराफी व्यवसायाला लुटण्याचा प्रयत्न केला यामध्ये या ठिकाणी या सराफ व्यावसायी मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून त्याला चाक त्याच्यावरती चाकू हल्लासुद्धा या ठिकाणी चोरट्यांनी केला मोताळा शहरातील असलेले विजय जेलरचे मालक राजेंद्र दुर्योधन वाघ हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून पाच वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी वळगावला निघाले रस्त्यात या ठिकाणी पुणे फाट्याजवळ चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर व त्यांच्यावरती चाकू हल्ला केला मात्र या ठिकाणी राजेंद्र वाघ यांनी त्यांचा प्रतिकार केला व जवळ असलेले सोन्याची बॅग व पैसे या ठिकाणी चोरट्यांनी हिसकवण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंद्र वाघ यांनी त्यांची बॅग न सोडल्यामुळे चोरटे या ठिकाणी पडून गेले राजेंद्र वाघ यांनी एक शक्क लढलेले असून हॅलो हॅलो पोलीस अशा प्रकारचं या ठिकाणी चालाकी दाखवली त्यामुळे या ठिकाणी चोरट्यांना वाटले यांनी पो पोलिसांना फोन केला आहे त्यामुळे चोरट्यांनी त्या ठिकाणून फड काढला मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळी उडाली असून नागरिकांमुळे भीतीचे वातावरण तयार आहे गेल्या एका वर्षापासून बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चोऱ्या दरोडे झाले आहे मात्र अद्याप एकाही चोरी किंवा दरोड्याचा अद्यापही शोध लागला नाही त्यामुळे बोराखेडी पोलिसांवरती या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन झालेल्या चोऱ्यांचे तपासांचे अहवाल या ठिकाणी तपासावे नेमकं बोराखेडी पोलिसांनी या ठिकाणी कशाप्रकारे तपास केला अद्याप एकाही चोरीचा का शोधला नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात त्यामुळे नागरिकांनी मागणी केली असून झालेल्या चोरींची तपास हे कशाप्रकारे झाले याचा अहवाल या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मागून या ठिकाणी चौकशी करावी